सर पुणे अपघात प्रकरणी सर एक मोठा अपडेट समोर येते. कारवाईचा धडाका सुरूच आहे. काही डीन वर देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. जी समिती नेमली होती त्यांनी ही कारवाई केली आहे. काय नेमकं याबद्दलची योग्य प्रकारची कारवाई चाललेली आहे. काही लोक याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न करतायत. ते कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हेही हळूहळू समोर येत आहे. पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे. पुण्याच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. पहिल्या दिवशी सांगितलं होतं सोडणार नाही म्हणजे नाही.